केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेल्या जालना जळगाव नवीन लोहमार्गामुळे मराठवाड्यातले उद्योग व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार असून या भागाच्या विकासात हा मार्ग मैलाचा दगड सिद्ध होणार आहे या रेल्वे मार्गाचा जालन्यातून पीर पिंपळगाव बावणे पांगरी श्रीक्षेत्र राजूर भोकरदन सिल्लोड मार्गे गोळेगाव अजिंठा फरदापूर जळगाव असा सत्तर टक्के मार्ग जालना लोकसभा क्षेत्रातून जाणार आहे आणि याचा लाभ पुढे सुरत गुजरात राजस्थानच्या गाड्यांना आंध्र प्रदेश दक्षिण भारताकडे जाण्यासाठी जवळचा छोटा मार्ग म्हणून होणार आहे या लोहमार्गामुळे ग्रामीण भागातल्या औद्योगिक विकासासह शेती व्यापार दळणवळण व्होकल फॉर लोकल अर्थात स्थानिक वस्तूंना प्राधान्य आणि त्यांचा आग्रह लघु उद्योग पर्यटन विकास अशा बाबींना मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे यातून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहेत जालना जिल्हा पोलाद बियाणं आणि मोसंबीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे आता ही उत्पादनं रेल्वेमार्गे गुजरात मध्य प्रदेशच्या बाजारपेठेमध्ये थेट नेता येणार आहेत या रेल्वेमार्गामुळे जालना लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट होऊन पर्यटन क्षेत्रातही मोठी वाढ होणार आहे अजिंठा लेण्यांमुळे हा मार्ग विदर्भासह मराठवाड्यातल्या प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणार आहे थेट उत्तर भारताशी जोडणाऱ्या या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर आता लवकरच भूसंपादनासह पुढची प्रक्रिया सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी पन्नास टक्के खर्च केला जाणार आहे